मागचं सगळं विसरून जा. तुमच्यातला कुली खान पेटत्या होमात जळून राख झालाय. आता आमच्या समोर आहेत ते नेताजी पालकर, आमचे नेताजी पालकर. जा थोडी विश्रांती घ्या. आमच्यासाठी आजवर खूप सोसलत, खूप भोगलत. इतकी वर्ष तुमच्या घरापासून दुरावला होता, त्यांच्यात जा आणि आनंदानं राहा. नेताजी यापुढे प्रत्येक क्षण सण साजरा करा. या खरंच खरंच तुमचं मन आभळ एवढं आहे एवढंच तुमचं बी. महाराज धर्मानं मला आपलं मानलं, मला धर्मात घेतलं, पण यो समाज मला आपलं मानेल? भाऊकी मला सामावून घेईल? रोटीबेटीचे व्यवहार होतील? त्याची काळजी आता तुम्ही करू नका नेताजीराव. म्हणजे? म्हणजे आम्ही आमची धाकटी कन्या तुमच्या चिरंजीवास जानुजीस देणार आहोत. महाराज महाराज. नेताजी नेताजी काय करता आहात आपण? आपल्या सोयरीक ही आधीपासून होतीच, आता त्याही देखील होऊया. पूर्ण एपिसोड पहा Z5 इजाजत द्या, घरची मंडळी वाट बघत असतील. काकू आणि घरचे सगळे गडाखाली पोहोचलेत, पाचाडला दर्शन घेऊन येतीलच. कोणी बोलवलं? महाराजांनी बोलवलं. आम्ही टाळलं होत, मला डर होता काय होईल कसं होईल, पण समजा झालं नीट मनासारखं. आता बिनघोर राहा आणि आराम करा. आराम तर करावाच लागणार, लई दमलोय. या नेताजी पालकरच्या अंगामध्ये तो महम्मद कुली खान अक्षरशः थया थया नाचलाय. समजा उलटा कारभार, लई घुसळण झाली शरीराची, हनुमानाची भी. यो नेताजी पालकर त्या रेगिस्तानातल्या रेतीमध्ये असा खोल खोल रुतून गेला होता, पण महाराजांनी हाक दिली आणि शंभूराजांनी अक्षरशः रेतीतून खेचून बाहेर काढला आणि आणलं या मातीत. लई उपकार आहेत त्या पिता पुत्राचं. आता या देहाची माती होईल ना ती या स्वराज्यासाठीच. काका वयपुरी नावा जन्मच दिला महाराजांनी, नंतर म्या कुठं, माझी बायका पोरं कुठं, कशाचा कशाला मेळच लागत नव्हता. येतो म्या. अरे मुजरा करायचाच राहिला. हे काय काका तुम्ही? त्यातलं समाधान तुला कळायचं नाही पोरी. येतो म्या. झाली तयारी? काय झालं? आम्ही आपले पोशाख कपडे कमरबंद वस्तू बघण्यात तल्लीन होतो आणि अचानक आपला आवाज आला. एकूण एक वस्तू दिल्यात, किती काळजी करता आमची. आम्ही करतोय, पण तुम्ही कुठे करताय काळजी? का काय झालं? ऐकण्यात आहे खूप कमी फौज घेऊन चाललाय. येसू आहे तेवढी फौज पुरेशी आहे. असं कसं म्हणता युवराज? आदिलशाही मुलूक मारत थेट अथणीपर्यंत घुसण, आमच्या मानाने ती फौज कमीच आहे. येसू आम्ही पूर्ण विचारांती बोलतोय, फौज पुरेशीच आहे. तरीही आमची एक विनंती आहे, दुसऱ्या फौजा येतील थोडं थांबावं, आणखीन फौज घेऊन जावी. येसू त्याची खरंच आवश्यकता नाही, आधीच मोहीम लांबलीय, आणखी विलंब झाला तर शत्रूला आक्रमणाचा सुगावा लागेल. आमची आणखीन एक विनंती आहे, बेभान होऊन शत्रूवर तुटून पडू नका. ही दुसरी विनंती. आता तिसरी? सावध राहा, गाफील राहू नका. चौथी विनंती? लवकर या, आम्ही आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असू. येसू आमच्या या मोहिमेकडे अनेक जण डोळे लावून बसलेले आहेत. कोण?
कुलमुक्त्या राहत समजून घ्या. सांगा ना युवराज कोण. समजेल तुम्हाला युवराज. मुळात विजय मिळवणंच कठीण आहे. आम्हाला विजय मिळणार नाही. वय अगदी ठामपणानं सांगतोय आम्ही. पण नेताजी काका आम्ही तर अगदी योजनाबद्ध रीतीनं मोहिमेची आखणी करतो आहोत. नाही हे समजा ठीक आहे. अहो पण सैन्य कुठे आहे तुमच्याकडे. अरे हाय ती फौज घेऊन आत्मीवर हमला करायचा सोपी गोष्ट वाटली वय. एवढीशी कुठे. पुरेशी फौज आहे आमच्याकडे. अहो ती हाय ती वाटाला ना पोटाला. ऐका माझ वाढीव फौज घेऊन जा. पण काका आम्ही सांगतो म्हणून ऐका. नेताजी काका आमच्याकडे फौज कमी असली तरी आहे ती फौज कडवी आहे. असायलाच हवी. पण जे वाटलं ते बोललो. पुढे तुमची मर्जी. नेताजी काका तुम्ही काळजी करताय आमची. काळजी नाही युवराज. अनुभव आहे आमचा. अहो आम्ही राहिलो इजापुरात. अत्नी हुबळी सगळा इलाका ठाऊक आहे आमसनी. आणि मुळात इजापूर जवळ असल्यामुळं अत्नी सुरक्षित आहे. ते तर आहेच. म्हणूनच अत्नीवर हल्ला करताना विजापूर बेसावत राहिलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही अत्नीवर कवठे महांकाळ मार्गे चालून जाणार आहोत. वा मार्ग तर चांगला निवडलाय तुम्ही. कारण मिर्झेकडनं गेला असताना तर अत्नीचा अंमलदार सावध झाला असता. हाय कोण अत्नीला अंमलदार. खबरगिरांनी खबर आणली आहे कोणीतरी बब्बर खान नावाचा अंमलदार आहे. बब्बर खान किंवा सुभेदार झाला वय. तुम्ही ओळखता त्याला. वय तर महाभयंकर आहे. लढवय्या आहे. रंग बदलण्यात तरबेज आहे. अगदी हीच माहिती आणली खबरगिरांनी. हा बब्बर खान स्वतःला अत्नीचा सुलतान म्हणवतो. असल असल. हिंदू म्हणलं ना की लई चीड. आणि त्यात मराठा म्हणलं तर बघायलाच नको. लई उलट्या काळजाच आहे. राज त्या काळी त्याच्याकडे ना अरब लोकांचा राबता असायचा. अत्नीतल्या बब्बर खानाचे अरबस्थानातल्या लोकांशी संबंध. हा सैतानाला झाकावा ना याला बाहेर काढावा असली गत आहे. दिसायला दिसतो माणूस पण काळीच लांडग्याच आणि बुद्धी मासण्या उदाची. बब्बर खान पहले बताओ तुमने कितने बच्चों को अगवा किया है. पेश करो हमारे सामने. माफी चाहूंगा हुजूर. मुझे एक भी बच्चा नहीं मिल सका. मक्कार. मैं क्या करता हुजूर. दो बच्चे हाथ लगे थे लेकिन जैसे उनके वालिद को पता चला उन्होंने मुझे बहुत मारा. बड़ी मुश्किल से अपनी जान छुड़ा कर आया हूँ हुजूर. बड़ा नेक काम किया उन्होंने. हम भी वो नेक काम करते हैं. माफी हुजूर. माफी माफी हुजूर. मुझे मुझे बख्श दीजिए हुजूर. ले जाओ उसे. मुझे बख्श दीजिए हुजूर. माफी माफी. तुम क्या लाए हो. हुजूर मैं इन दो बच्चों को उठाकर लाया हूं. वाह 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 वाह. आओ आओ रोते नहीं. अरे बैठो. वाह 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 क्या खूबसूरत मासूम बच्चे हैं. घरी जायचे काका. भेज देंगे भेज देंगे भेज देंगे ना. लेकिन रोना मत बेटा रोना मत. रोने की क्या बात है काका. तो उसमें क्या बात है. माँ ही चाहिए ना. आ जाएगी. अरे भाई इसके माँ को भी लेके आओ. हाँ रोने का नहीं. चुप. पूर्ण एपिसोड पहा Z5 पर.